गुणांकाची बेरीज व वजाबाकी। दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना एक उदाहरण पाहू, 4.5 अधिक 2.3। या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, उभी मांडणी करायची आहे। मांडणी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे। दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं, आता बेरीज करा, 5 आणि 3 8 होतील, 4 आणि 2 6 होतील। आता इथं उत्तरामध्ये दशांश चिन्ह द्यायचं आहे, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्या, आपलं उत्तर येईल 6.8। त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण पाहू, 3.4 अधिक 2.62, याची सुद्धा उभी मांडणी करून घ्या। 3.4 अधिक 2.62। इथं दशांश चिन्ह दिलं, आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे 4 ही एकच संख्या आहे, पहा दशांश चिन्हाच्या उजवीकडे 6 2 2 संख्या आहे, म्हणून या संख्या साठी करून घ्या, 4 नंतर 0 द्या, म्हणजे 3 नंतर 2 संख्या होतील आणि 2 नंतर 6 2 या 2 संख्या होतील। आता बेरीज करा, 0 आणि 2 2 4 आणि 6 10, हातचा 1 येईल तो पुढे द्या, पुढच्या घरामध्ये हातचा दिला, 3 आणि 1 4 4 आणि 2 6 होईल। आता उत्तरामध्ये दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्या, आपलं उत्तर येईल 6.0। अपूर्णांकाची बेरीज पाहिजे बघा, आता आपण पाहूया दशांश अपूर्णांकाची वजाबाकी। एक उदाहरण पाहू, 4.8 2.6। वजाबाकी करताना आपण काय करायचं आहे, उभी मांडणी करून घ्या, 4.6 वजा 2.6। दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आधी, आता वजाबाकी करा, 8 मधून 6 गेले 2 राहतील, 4 मधून 2 गेले 2 राहिले, आपलं उत्तर येईल 2.2। दशांश चिन्ह देताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह दिलं आणि मग उत्तर येईल 2.2। दुसरं उदाहरण घेऊ, 8.4 वजा 3.8। आता याची मांडणी सुद्धा याप्रमाणे करून घ्या, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, 8.4 वजा 3.8। दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आलं, आता 4 मधून 8 जात नाही, मग आपण काय करतो, पुढच्या अकराकडून एक हातचा घेतो, पहा इथून एक हातचा घेतला, 8 मधून 8 घेतला, इथं 7 राहिले, हातचा 4 जवळ आला, इथं 14 झाले, पहा 14 मधून 8 गेले 6 राहतील आणि 7 मधून 3 गेले 4 राहतील। दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्या, आपलं उत्तर आहे 4.7। धन्यवाद।